नमस्कार, ट्रेंडी व्लॉग्सच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे खिचू, म्हणजेच वाफवलेलं तांदूळचं पीठ. त्यासाठी इथे मी एक चमची जिरं, एक चमची तीळ, एक चमची ओवा आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळचं पीठ इथे मी रेशनचं तांदूळ आणि त्यामध्ये थोडेसे बासमती तांदूळ मिक्स करून दळून आणलेलं आहे. एक वाटी तांदूळचं पीठसाठी एक वाटी पाणी पुरेसं असतं. पाणीमध्ये आपले जे बाकीचे साहित्य आहे, तीळ, जिरं, ओवा आणि मिरची, ते टाकून द्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून झाकून द्यायचं आहे. त्यानंतर पाणीला छान उकळ आली की 5 ते 7 मिनिटांनंतर पाणी उकळायला लागतं. तोपर्यंत एका प्लेटला इथं मी तेल लावून घेते आहे, कारण की आपल्याला हे जे पीठ आहे ते पुन्हा वाफवायचं आहे. आता पाण्याला छान उकळ आलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये पापड खार किंवा बेकिंग सोडा टाकायचा आहे. इथे मी 2 चिमूटभर खाण्याचा सोडाच वापरलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते थोडं करून लाटण्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये लम्स राहणार नाही. आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. इथे मी आता एका चमच्याने सगळं काढून घेते आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. त्यानंतर एका स्टीमरमध्ये किंवा एका कढईमध्ये पुन्हा पाणी ठेवून आपल्याला एक गाळणी ठेवायची आहे. आपल्याला हे जे पीठ आहे ते पुन्हा वाफवायचं आहे. 10 ते 12 मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ वाफवायचं आहे. हे सगळं पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता याला वाफवायला ठेवते. त्यानंतर झाकण लावून आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकताय की पिठाचं जे रंग आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे आणि छान पीठ वाफवून तयार झालेलं आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. जर आपल्याला पुन्हा हे पीठ वाफवायचं नसेल तर काय करायचं, एक वाटी तांदूळच्या पिठासाठी 3 वाटी पाणी घ्यायचं आणि सगळे साहित्य मिक्स करून एका कढईमध्येच ते पीठ वाफवून घ्यायचं आहे. तरीसुद्धा आपलं जे खिचू आहे ते चवीला खूप छान लागतं. इथे मी तीळची चटणी आणि शेंगदाण्याचं तेलसोबत हे पीठ सर्व करून घेतलेलं आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.